या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. ग्रामपातळीवर महिलांनी संकुचित विचार करू नये. कुटुंबातील एका सुशिक्षित संस्कारित महिला कुटुंबाला उज्ज्वल दिशा देऊ शकते, सर्वांगीण विकास करण्याची किमया करू शकते. चार भिंतीच्या बाहेर निघून विधायक अशा सामाजिक कार्यामध्ये महिलांनी निसंकोचपणे पुढे यावे असे आवाहन बोंडगाव देवी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभा बोरकर यांनी केले आहे. ग्रामपंचायत बोंडगाव देवीच्या सभागृहामध्ये जनशिक्षण संस्था गोंदियाच्या वतीने कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालय दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्वच्छता पंधरवडा तसेच वृक्षारोपण प्रसंगी बोलत होत्या. संस्थेचे प्रकल्प अधिकारी विनायक डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य अमरचंद ठवरे, शिवणकला प्रशिक्षक अर्चना कराडे, आशा शहारे, दुर्गा झोडे, छाया माणकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रत्येक महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच स्वयंरोजगाराची कास धरावी. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी महिलांनी हातभार लावावे. आपले गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्याबरोबरच गावात वृक्षारोपण वृक्षसंवर्धन करावे असंही सरपंच प्रतिभा बोरकर यांनी केलं. बाजार चौकामध्ये जांभूळ, आवळा, करंजी, पेरू या प्रजातीचे वृक्ष लावण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रीना डोंगरवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार अजय चपस्कर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेदच्या सूर्यकांता हुकरे, ईशा रामटेके, स्वाती भैसारे, वनिता राऊत यांनी सहकार्य केले. प्रकाश पर्व न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी संजीव बडोले, नवेगाव बांध, जिल्हा गोंदिया. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.